Alle. Guruji, namaskar. Jyoti tai namaskar. Chetna tai namaskar. Vinayak bhau namaskar. Manoj bhau namaste. Asari tai Ashish bhau namaskar. Itkya sandhyakali kaskay sir live yetal kay ki. Ata paryay nahi. Hitna puri tasach karava lagnar aahe aplyala. Sakal dupar sandhyakal java java jamal. Theek aahe. दिसतोय का आवाज येतोय का मित्रांनो आवाज येत आहे का आवाज येत आहे का आवाज येत आहे का का फक्त आवाजच येतोय चित्र नाही गुरुजी लोक दिसतोय का हो हां माझे आले लक्षात अडचण काय दोनच मिनिट दोनच मिनिट दोनच मिनिट ठीक आहे दिसतोय का आवाज येतोय का मित्रांनो आवाज येतोय का आवाज येत आहे का यू विल बी शट डाउन आर यू नो कस काय मुगे असं करायले ए एकच मिनिट रे लाईव तर झालं इकडे बरं का दोनच मिनिट मित्रांनो दोनच मिनिट चित्राने काय केलं काय माहिती मधीच आता दिसत असेल बघा आता दिसतंय दिसतंय नवी मोहीम नवी दिशा तुम्ही दिसत नाहीत आवाज येतोय सुरू झालेला आहे कार्यक्रम आता दिसायला लागलेलो आहे दिसतंय का मित्रांनो दिसतंय का दिसतंय का दिसतंय का पोरांनो दिसायला लागलो का ओकेच दिसायला लागलं दिसायला लागलं नवी दिशा तुम्ही दिसत नाही राम राम माऊली राम 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 इतक्या उशिरा खरं पण सवय आहे हो उगा आपण आता डिपार्टमेंटल पी एस आय जसं का नाही म्हणजे मुख्याला गेली गॅंग तसं नाहीतर संध्याकाळी लाईव्ह 10-10, 11-11 वाजू तर लाईव्ह यश भाऊ नमस्कार दिसाय लागली गुरुजी आता MPC अबूज अरे अबूज सर नमस्ते अबूज सर बी आहेत का आज काय विषय आहे का भाऊ अबूज सर तोवर पुस्तक पाठवा तुमचं पुस्तकाचं फोटो कव्हर पेज पाठवून द्या ठीक आहे तर तमाम महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मग कदाचित ते MPC PSI STI ASO मुख्य करीत असेल गट क मुख्य करीत असेल बरोबर का लिहावं लागत आहे तरी मी चला गट ब गट क मुख्यवाले त्याच पद्धतीनं MPC स्टेनोवाले त्याच पद्धतीनं डिपार्टमेंटल PSIवाले त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील तमाम सरळ सेवा मग तलाठी असू द्या तुमचं कदाचित एखादं गँग पोलीस भरतीचं असू द्या सगळ्यांचं मी आपल्या ह्या प्रश्नमंजुषेच्या खेळात मनापासून स्वागत करतो आपण खरं आज यायचं म्हणजे जरा दिवसभराच्या ह्याच्यामुळे थोडं गणित हुकलो होतं पण शब्द ती शब्द म्हणून उशिरा का होईन आपण लगे आलेलो आहे ठीक आहे अभिषेक नमस्कार नमस्कार इंदापूरकर पाहुणं रावळं पाहुणे पाहुणे चला अभिजित गाडगे साहेब नमस्कार तुमचं आणि परंतु आपण घेतली होती प्रश्नपत्रिका मॉडेल म्हणून जी मॉडेल सगळ्यांनाच कामाला येणार होतं बरोबर का नाही म्हणून आपलं काल चालू होतं पण काल तुम्ही निमेतनंच कालवा केला सर दिसाना दिसाना मी तुम्हाला म्हणलं मग काय PDF कापलं ती PPT म्हणतात तसलं करू आणि त्याच्यावर दाखवतो ठीक आहे तुमच्यासमोर प्रश्न आता दिसतंय आता काही सुद्धा म्हणायचं नाही दिसत नाही हे नाही आता दिसतंय मला बी दिसतंय ठीक आहे आणि मग अशा पद्धतीनं तुमच्यासमोर प्रश्न आणलेला आहे याचं उत्तर योग्य देण्यासाठी यू हॅव किती टाईम 2:25 सेकंद ठीक आहे आता प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर टाईमपास नको पटकन सांगा चला तोपर्यंत जर जमत असेल तर अभिषेक भाऊ म्हणलं की गाडगे पाहुणे चला काय म्हणतात सर स्टेनोची डेट अपडेट आहे का स्टेनोची परीक्षा नोव्हेंबरपर्यंत होईल मावली ठीक आहे चला 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 नोटिफिकेशन काय येतं काय की नाही मिळतलं हां चलो ज्यांचे ज्यांचे उत्तर आले त्यांचं त्यांचं अभिनंदन ठीक आहे जय हरी माऊली तुकाराम भाऊ दुसरं पाहुणं राम राम तुकाराम भाऊ तर मित्रांनो अजून सुद्धा लिंक तुमच्या तुमच्या ग्रुपमध्ये असू द्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे जबरदस्त कार्यक्रम करायचा आहे म्हणून शेअर करीत चला ठीक आहे बघा काय म्हणता येते प्रश्न तुम्हाला विचारताना विचारला विधेयपूरक कोणते
आता तुम्हाला पहिल्यांदा पूरक ही संकल्पना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही तिकडे जात नसतात बरोबर पूरक कळणं गरजेचं आहे पूरक पूरक सांगतो तुम्हाला काय भानगड येते लक्ष द्या रे सगळी जण समजा आमच्याकडे दोन प्रकारची वाक्य आहेत ती खरं आहे का नाही उदाहरणार्थ आपण इथं असं म्हणलं काय बाबा बाबू धार काढतो बघा बरं का नीटनीटक नीटनीटक बघा बाबू धार काढतो वाक्य दिले तुम्हाला ह्या वाक्यामध्ये क्रिया कशाची आहे माऊली क्रिया कशाची आहे तुम्ही म्हणणार सर काढण्याची ठीक आहे काढणारा कोण उत्तर देताल तुम्ही बाबू मग बाबू काय झाला तुमचा इंग्लिशमधला सब्जेक्ट मराठीमधला कर्ता बरोबर इंग्लिशमध्ये कर्त्याला सब्जेक्ट म्हणतात ठीक आहे हां काय काढतोय उत्तर आलं धार काढतोय बरोबर म्हणजे हे तुमचं इंग्लिशमधलं ऑब्जेक्ट मराठीमधलं कर्म मान्य आहे का नाही काय झालं तुम्हाला क्रिया करणारा तो करता ज्याच्यावरती क्रिया करतो ते असतं वाक्याचं कर्म या अर्थाने धार हे वाक्याचं कर्म आहे या अर्थाने हे वाक्य सकर्मक आहे लक्ष द्या बरोबर मग सकर्मक जर वाक्य असेल तर अशा वाक्याचा अर्थ नीटनीटकं बघा ह्या वाक्यात घटक तीन कोणते कोणते कर्ता कर्म क्रियापद ह्या तीनशिवाय ह्या क्रियापदाचा म्हणजे ह्या वाक्याचा अर्थच लागत नाही कार्यक्रम कळला का बरोबर तुम्ही म्हणत असताल कसं काय ठीक आहे दाखवतो तुला कसं काय समज ह्या वाक्यामध्ये हे जर नसतं आणि तू वाचलं असतं एवढंच काय बाबू काढतो काय म्हणलं असतं बाबू काढतो किती जरी तू आपटीला असतं डोकं तुझं तर वाक्याला अर्थ लागला असता का नाही का नाही काय म्हणलात तुम्ही सर समथिंग इज मिसिंग बरोबरच आहे काय मिसिंग आहे वाक्य कसलं आहे सकर्मक म्हणजे सकर्मक वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला कर्म लागतेच बरोबर का नाही बरोबर मग आमच्याकडे वाक्याचा दुसरा प्रकार काय हो आकर्मक कोणतं वाक्य असतं आमच्याकडे आकर्मक आकर्मक म्हणजे काय हो ज्याच्या अ अ अ हा उपसर्ग आहे नाही म्हणायला आलाय अकर्मक म्हणजे ज्याच्यात कर्म नाही मग अशा वाक्यामध्ये समजा आम्ही म्हणलं बाबू पडला पडणारा कोण बाबू म्हणजे बाबू कोण झाला वाक्याचा कर्ता म्हणजे कोण इंग्लिशमधला सब्जेक्ट मान्य आहे का नाही हां पडण्याची क्रिया कोणावर कोणावर समजा हे बाबू आहे बरं का दिसतोय ना हा बाबू आहे बघा बा पोरांनो आपण म्हणलं बाबू पडला क्रिया पडण्याची होय लागली पडला बघा अजून याला पडला पडण्याची क्रिया कोणावर आहे बाबूवरच घडते म्हणजे ही क्रिया करता कर्त्यापाशीच सुरू झाली कर्त्यापाशीच संपली दुसऱ्या कोणाकडे ट्रान्सफर नाही म्हणजे वाक्यात कर्म नाही म्हणजे अकर्मक आहे खरं आहे का खोटे मग आता इमानदारीने सांगा काय हो बाबू पडला तुम्हाला अर्थ लागला का नाही लागला बरोबर ना का कोणाला प्रश्न पडला नाही पण सर कुठं तुला देणं का घेणं ना का बाबू पडला अर्थ लागला गटारात पडू दे वावरात पडू दे प्रेमात पडू दे कशात बी पडू दे अर्थ लागला का नाही बरोबर का नाही म्हणजे आकर्मक वाक्यामध्ये क्रियापदाचा अर्थ किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायला हे दोघंजण पुरेसे आहेत हे दोघंजण म्हणजे कोण कर्ता आणि क्रियापद ह्या दोघांनीच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो बस आता लक्ष द्या समजा जर तुम्ही म्हणले काय वाक्य घेतलं आम्ही काय म्हणले बघा पोरांनो मुलगी आहे बघा पोरांनो काय म्हणलात तुम्ही मुलगी आहे तुम्ही काय म्हणणार आईला किंवा बघा आता मुलगा झाला काय म्हणलं मुलगा झाला आता तसली कल्पना करायची नाही की बाबा त्याला पोरग झालं आणि ती सगळीकडे बांबलायला मुलगा झाला तसलं नाही ती नुसतं येऊन तुम्ही जर म्हणलात मुलगी आहे आता कुठं अर्थ आहे उघड आहे आहे क्रियापद काय आहे क्रियापद वाक्याचं मुख्य क्रियापद आहे आक्रमक वाक्य आहे हां झाला आक्रमक आहे बरोबर ना होणारा कोण मुलगा होण्याची क्रिया मुलावरच इमानदारीने सांगा अर्थ लागतोय का माऊली अर्थ लागतोय का गोविंद सर नमस्कार लागतोय का अर्थ नाही तुम्ही म्हणताल सर काहीतरी मिसिंग आहे राव खरं आहे का नाही किंवा आपण जर म्हणलं काय म्हणलं बाबा समजा काय आंबा निघाला आता हे काय वराड आहे का हो निघालं काय म्हणलात तुम्ही आंबा निघाला निघा तू उघड उघड आक्रमक आहे बरोबर का नाही मग मी इथं काय व्हायला पाहिजे होतं जर सगळी वाक्य आक्रमक असतील तर हा करताय
असणारी मुलगी होणारा मुलगा हां किंवा निघणारा आंबा हे सगळे वाक्याचे करते ही वाक्याची क्रियापद बरोबर पाठीमागच्या वाक्यात तुम्ही काय बघितलं अकर्मक वाक्यामध्ये कर्त्याने आणि क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो तिसरे कोणाचीच गरज लागत नाही का वाक्य अकर्मक आहे इकडे जर आणलं तुम्हाला क्रियापद दिसतंय तुम्हाला कर्ते दिसतेत पण ह्या दोघांनी वाक्याचा अर्थच पूर्ण होईना बरोबर का नाही आणि मग मित्रांनो तुम्ही म्हणता सर काहीतरी मिसिंग आहे आणि मग म्हणलं मुलगी सुंदर आहे आता वाक्याला अर्थ आहे कार्यक्रम लक्षात यायला लागला काय माऊली कोणाला काय जर अडचण असतं का प्रणिता काय म्हणते हो मी स्टेनो आहे अरे वा मुलगा बघा रे पोरांनो डॉक्टर झाला हां आता कळालं बघा सर बघा बरं का आता पोरांनो आंबा नासका निघाला पोरग डॉक्टर झाल्यावर आंबा नाही नासका निघणार पोरग गुन्हेगार झाला आता आंबा नासका निघाला पण तरी बी असू दे आंबा नासका निघाला आता वाक्याला अर्थ लागला आता नीट चेक करा मित्रांनो असणारी मुलगी असण्याची क्रिया मुलीवर हा शब्द वाक्याचं कर्म नाही होणारा मुलगा होण्याची क्रिया मुलावर हा शब्द वाक्याचं कर्म नाही हो का निघणारा कोण आंबा बरोबर निघण्याची क्रिया कोणावर आंब्यावर म्हणजे ही करता हा शब्द वाक्याचं कर्म नाही तुमच्या जर लक्षात आला असेल तर बघा काय म्हणलो आम्ही तिन्हीच्या तिन्ही तुमच्या समोर दिलेली वाक्य आकर्मक आहेत आणि हे मधले शब्द वाक्याची कर्म नाहीत नाहीत मित्रांनो जो शब्द वाक्याचं कर्म नाही पण याच्याशिवाय ह्या वाक्याच्या अर्थाची पूर्तताच होत नाही म्हणजे ह्या शब्दाला व्याकरणाच्या दृष्टीने म्हणतात हा आहे पूरक याला काय म्हणतात पूरक म्हणजे तो पूर्तता करायला आला कशाची ह्या क्रियापदातनं जो अर्थ व्यक्त होते त्या अर्थाची त्या वाक्याची पूर्तता करायला आला आणि असल्या क्रियापदांना म्हणतात अपूर्ण विधान क्रियापदे संपला विषय मग पुन्हा हे पूरक दोन तीन प्रकारचे आहेत बरं का मग पहिल्या वाक्याकडे जर गेलो आम्ही बरोबर का नाही बाबू धार काढतो तुम्ही काय म्हणताल हा शब्द कर्म आहे बरोबर का नाही याच्याशिवाय सुद्धा अर्थ पूर्ण होत नाही याला सुद्धा पूरक म्हणलं तरी चालतं बरं का याला सुद्धा पूरक म्हणलं तरी चालतं त्याचा काय का तर त्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्णच होत नसतोय बरोबर का नाही पण संकल्पनेच्या खऱ्या खऱ्या दृष्टीने कोणतं पूरक आहे हेच पूरक आत्ता आपण म्हणलेलं ठीक आहे आणि मग आम्हाला सांगितलं आता ही संकल्पना लय सांगत बसायचं म्हणलं की तास जातोय त्याच्यात पण तुम्ही डोक्यात काय ठेवायचं चला महागारी आणलं तुमच्या तुमच्या वाक्यात तुमचं वाक्य काय होतं चेक करून घ्या नीटनेटकं बघा अर्जुनाने माशाला बाण मारला मारणारा कोण आहे माऊली अर्जुन आहे ठीक आहे म्हणजे करता काय मारतोय बाण मारतोय म्हणजे बाण वाक्याचं कर्म आहे बरोबर कोणाला मारतोय माशाला मारतोय म्हणजे हे सुद्धा वाक्याचं कर्म आहे बरोबर का नाही दोन दोन कर्म असतात बरोबर त्याने तिला गुलाबाचे फूल दिले नको तसं नको बाबूने बॉबीला गुलाबाचे फूल दिले क्रिया कशाची देण्याची देणारा कोण बाब्या बरोबर ना आमचा बाबू देतोय हां कोणाला काय देतोय फूल बरोबर म्हणजे फूल कर्म आहे कोणाला देतोय बॉबीला म्हणजे बॉबी सुद्धा कर्म बरोबर ना आलं का लक्षात आता मग तसं हिथं दोन दोन कर्म झाली जर वाक्यात दोन कर्म असतील मित्रांनो तर एक सजीव असतं एक निर्जीव असतं बघा आता मासा सजीव बाण निर्जीव मान्य ना टाका लिहून इथं समजा हा झाला सजीव हे झालं निर्जीव नीटनीट काय का बरं का जर वाक्यात दोन कर्म असतील तर ह्या क्रियापदाला म्हणायचं असतं द्विकर्म क्रियापद समजा द्विकर्म क्रियापद असेल तर दोन कर्म दोन कर्मामधलं एक सजीव एक निर्जीव जे सजीव असतं तेच खरं असतं म्हणजे हेच वाक्याचं मुख्य कर्म आहे हे प्रधान कर्म आहे जे निर्जीव आहे मित्रांनो सॉरी चुकून आलं जे निर्जीव असतं ते मुख्य कर्म बरोबर म्हणजे बाण हेच मुख्य जे सजीव आहे हे गौण आहे म्हणजे हे थोरलं पाटील हे धाकलं पाटील हे फक्त नावाचं आहे इथं कारभार ह्यांच्या हातात आहे तुम्ही म्हणत असताल असं कसं काय दाखवतो आता बघा समजा इथं हा शब्द नाही आणि वाचा काय म्हणताल अर्जुनाने बाण मारला काय म्हणताल अर्जुनाने बाण मारला अर्थ लागला का नाही लागला ना सर लागला ह्याचा काही संबंध नाही काही संबंध नाही बरोबर पण हा जर शब्द नसता आता वाचा पण अर्जुनाने माशाला मारला
प्रश्न पडतोय का नाही काय अर्जुनाने माशाला मारला अर्थच लागत नाही मित्रांनो हा बाण जो आहे का लक्षात ठेवा इथं बाण हेच वाक्याचं मुख्य कर्म आहे आणि हे गौण कर्म आहे आणि पूरकांच्या आत्मधल्या ह्याच्यात जर गेलात तुम्ही कर पडतेत त्याच्यामध्ये पुन्हा अप्रत्यक्ष कर्म हे पूरक मानले जातं आणि ह्याला तुम्ही विधेय पूरक म्हणायचं असतं पर्याय क्रमांक 4 ज्यांनी दिलं होतं त्यांचं एक नंबरच उत्तर होतं कार्यक्रम कळला का कार्यक्रम कळला आता तुम्हाला वाटत असेल बरं काही का म्हणजे इतक इतक फिरवले ही फिरवायचं म्हणल्यावर एक तास लागतो एक तास बरोबर पण तेवढ्यात तेवढा आपल्याला पटकन पुढे जायचंय म्हणून हे थोडं थोडं आणि आणलंय तसं नुसतं प्रश्न उत्तर घेण्यापेक्षा ज्या पोरांना बाबा नाही मिळत बसत क्लासचा फ्रीजचा हे ते तर त्यांचं बी भागावं थोडक्यात बरोबर का नाही त्याच्यामुळे उगा आपलं सांगून जात असतो पुढे निघून ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा जी कोण रडत्यात गटकचा पेपर सर असा निघला आणि एमपीसीचा पॅटर्न बदलला तुमच्या समाधानासाठी सांगतो एमपीसीचा पॅटर्न फिटर्न बदल नाही चला बघा एकदा प्रश्न वाचा उत्तर द्या यू हॅव 25 सेकंड पटकन द्या चला मनोज शिंदे सर बार्शीत कधी चक्कर आहे बघू म्हणू आता यायचंय बार्शीला पण थोडं लोड आहे रे कामाचं लय काय सांगावं तुला आता बघा त्यांनी तुम्हाला किती साधा सोपा सरळ प्रश्न विचारलाय बघा उपसर्ग साधित शब्दांचे अचूक शब्द गट ओळखा तुमच्या माहितीकरता सांगतो सगळ्यांसाठीच बरं का सगळ्या मित्रांसाठी सांगतो एमपीसीचा पॅटर्न फिटर्न काही बदलत नाही जर तुमचं प्रॉपर ॲनालिसिस असेल तर तुम्ही 2010 पासूनच्या प्रश्नपत्रिका काढा दर 2-3 वर्षांनंतर एका कुठल्या तरी वर्षामध्ये मराठीचा पेपर भयानक असा निघतो गटकसारखा गटकचा पेपर पोरांना पहिल्यांदा सोपा 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 वाटत होता पाय पट्ट्याचं तुम्ही नीट बघा पेपर झाल्या विश्लेषण केलं त्या दिवशी मी सांगितलं होतं पेपर सोपा म्हणतात त्यांना मार्क पडणार नाहीत का तर पेपर सोपा नव्हता पेपर अवघडच होता अवघड म्हणजे पॅटर्न सोडून होता थोडा आणि पोरांनी लगेच कालवा चालू केला एम पी सी बदलली का बदलली का म्हणजे अरे ते काय बी विचारतंय रे कुणाच्या सपनात तरी आलतं का पत्र लेखनावर प्रश्न विचारीन आयोग खरंय का नाही मग तुम्ही आता प्रत्येक वेळेस नाग असं शब्दकोश घेऊन हिंडताव का नाही नाही सर लईच वेगळे शब्द आले हो मग ह्याच्या आधी 2017ला अब्दारखाना नरकत असले बी शब्द पडलेलेच आहेत ना मग आता त्यासाठी काय शब्दकोश घेऊन हिंडता का काय पॅटर्न फिटर्न बदलू नका व्यवस्थित अभ्यास करा नीटनेटकं समजून समजून चला बघा काय म्हणते उपसर्ग साधित तुम्हाला प्रत्ययन उपसर्ग ही संकल्पना माहिती आहे मूळ शब्द जर हा असेल मूळ शब्द बरोबर उदाहरणार्थ समजा आपण घेतला लढ बरोबर समजा मी मूळ शब्द घेतला इथं न्याय लक्ष द्या बरं का पोरांनो आता ह्या मूळ शब्दाच्या अगोदर तरी अक्षर येईल नाहीतर नंतर तरी अक्षर येईल समजा जर तुम्ही म्हणले अन्याय मूळ शब्दाच्या कुठं आला हो अगोदर मूळ शब्दाच्या बघा इथं जर म्हणले तुम्ही लढाऊ आलंय आऊ पण कुठं आला हो मूळ शब्दाच्या नंतर आला आणि मित्रांनो लक्षात ठेवा जर अगोदर येत असेल तर हा असतो उपसर्ग नंतर येत असेल तर हा असतो प्रत्यय ठीक आहे साधी सोपी सरळ संकल्पना होती नीट बघितलं असतं तर तुम्हाला लगेच कळलं असतं आडनाव उपसर्ग आहे जमाव चिरावू ह्याच्यात काय दिसत नाही गेला पुढे प्रयोग संभव प्रत्यय क्रमनीय इय प्रत्यय इथं संपला विषय अनुज उत्तम निर्बंध अनुजमुळे मी ह्याला मानू शकत नाही माझा पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे आता कुणाच्या म्हणजे कुणाला वाटलं तरी होतं का प्रदेश प्रताप विजय आक्रमण बघा तुम्ही सगळे प्रत्यय जर घेतले तुम्ही हे तर वेळ तरी जाणार नाहीतर चुकणार तरी साधा सोपा सरळ खेळ वेळ तरी जाणार आपल्यामुळे मराठी समजायला अडचण नाही धन्यवाद धन्यवाद संतोष भाऊ अडचण मी काय म्हणतोय बघा इतकं ही आहे ही 2015चा आहे किती अवघड टाकला आहे स्टीव्ह कुणाला स्टेनोला स्टेनोची पात्रताच काय 12वी म्हणजे 12वीवाल्याला सुद्धा इतकं टाकतंय आयोग गटकला तर दुनियाचा आवड घेतोय त्याच्यामुळं रडारडी करू नका आणि कुणाचं बोगस आमचं सुद्धा ऐकू नका स्वतःचं ॲनालिसिस बघा पर्यायी उत्तरातून गटाबाहेरचा शब्द ओळखा इच्छा विपुलता धनी धना चला 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 उत्तर द्या हा चला फास्ट 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 जास्त वेळ घेणार नाही आपण पटकन 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 नवीन पोर असतील चॅनल सबस्क्राईब करा पाठीमागची लेक्चर्स पिक्चर्स बघत चला चला 7 6 5 4 3 2 1 ओकेच
ठीक आहे चला बघा आता काय म्हणले गटाबाहेरचा शब्द काही लॉजिक नाही गटाबाहेरचा शब्द इच्छा विपुलता धनी धना इच्छा विपुलता धनी धना काय लॉजिक लावतो इथं जर म्हणला तर इच्छा ठीक आहे नाम म्हणू बरोबर ना विपुलता ही भी नाम म्हणू धनी बरोबर ना ही भी नाम म्हणू धना ह्याला अर्थच नाही म्हणून हेच योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 हेच योग्य उत्तर होतं कार्यक्रम कळतोय का मित्रांनो ठीक आहे जायचं का पुढे पटकन चला पुढचा प्रश्न टाइम पास नको चला बघा हा पॅटर्न जी कोण्स म्हणते ती का एमपीसी एमपीसी सर हा पॅटर्न नवीन चालू झाला नवीन थिवीन नाही मौली नीट बघा 2015 चा पेपर घेतलाय मी 2015 चा ठीक आहे काय म्हणते बघा चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द वापरून बनवलेले अचूक वाक्य कोणता ए बी सी डी त्यांनी सुधाकरास नमस्कार केला दिनकर कुठे गेला आणि हिमांशु घरी परतला आणि हिंदूने पराजय स्वीकारला अचूक पर्याय कोणते चेक करा आणि द्या उत्तर चला फास्ट फास्ट हां कम ऑन उत्तर द्या उत्तर द्या उत्तर द्या समानार्थी शब्द विचारत असताना आयोग ह्या पद्धतीने सुद्धा त्याचा वाक्यात वापर करून विचारतोय एका शब्दाचे अनेक अर्थ म्हणजे उदाहरणार्थ पक्ष उदाहरणार्थ पात्र ही सुद्धा आयोगाने यापूर्वी वाक्यात वापर करून विचारलेला आहे ठीक आहे चला चला लवकर लवकर मौली लवकर लवकर जी कोण नवीन आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सूचना मित्रांनो आपण कंटिन्यू दुपारी 2 वाजता लाईव्ह असतो आपण सकाळी 11 वाजता प्रयत्न करतोय लवकरात लवकर 11 वाजता लाईव्ह यायचा उद्याच सकाळी कदाचित मी 11 वाजता आहे 11 वाजता नसेल तर कदाचित दुपारी संध्याकाळी 5 वाजता एक लाईव्ह असतो किंवा संध्याकाळी 8 वाजता एक लाईव्ह असणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे कंटिन्यू पाठीमागचे लेक्चर बी बघा जर पटलं तर फॉलो करा ठीक आहे चला बघा मित्रांनो त्यांनी तुम्हाला काय विचारलं चंद्र तुम्हाला पाठच पाहिजेत बरं का शब्द सगळे सोम लिहायला चालू करतो रे लक्ष राहू द्या सोम इंदू शशी सोम इंदू शशी बरोबर ना बघा बरं दिसतंय का कुठं सोम इंदू शशी सुधाकर तुम्ही म्हणत असताल सुधाकर चंद्र मित्रांनो शशी आहे ना शशी ह्याचा सुद्धा काय पुन्हा पुढे होईल की सुधाकर चला हे तर म्हणतंय काय दिन नाही 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 येणार नाही काय येणार नाही सांगतो सगळं सांगतो तुम्हाला परंतु मला सांगा सूर्य चंद्र दिवसा का रात्री रात्री मग रात्र ह्या शब्दाचे समानार्थी शब्द काय येतो रात्र जर असेल तर रजनी यामिनी निशा शर्वरी विभावरी कसं कसं अजून एकदा रजनी यामिनी निशा कसं कसं रजनी यामिनी निशा शर्वरी विभावरी आणि मग मित्रा काय म्हणते रजनी नाथ म्हणजे चंद्र रजनीकांत चंद्र निशिकांत चंद्र निशानाथ चंद्र सगळ्याचा अर्थ चंद्र सोम इंदू शशी शशीधर चंद्र चला आधी उत्तर काढू ठीक आहे इंदू आहे का आहे कुठे गेला रे नीट काढा इंदू आहे का आहे सोम म्हणजे सुधाकर आहे का आहे चला खाली आणलं हिमांशु दिनकरचा तर विषय कट केला मी कशामुळे कट केला सांगतो तुम्हाला आता हे तशी घेतलं होतं त्याच्यावर आणतो तुम्हाला अजून एकदा बघा रात्रीच्या विरुद्धार्थी काय घेताल तुम्ही दिवस बरोबर ना मग दिवसाचे शब्द काय समानार्थी दिन दिवस वार वासर अहन पुन्हा एकदा सांगतो दिन दिवस वार वासर अहन असंच लक्षात ठेवायचं पर्याय नाही तुम्हाला अजून सांगतोय कुणी जरी काही जरी सांगितलं तरी पुन्हा अजून सांगतोय मी आपला मेंदू बघायचा आपली परिस्थिती खरी खरी काय आहे बघायची ऐका सगळ्याचं पण आपल्या प्रकृतीप्रमाणे घ्या ठीक आहे औषध एकच असलं तरी प्रकृतीनुसार त्याची मात्रा किंवा पद्धत वेगळी असते काही जण गुळी अशीच खात्यात काही जणाला पाण्यात टाकून द्यावी लागते खरं आहे का नाही त्याच्यामुळं आपापल्या पद्धतीप्रमाणे करा बाबानू दिवसाचे समानार्थी काय सांगितले दिन दिवस वार वासर अहन दिन दिवस वार वासर अहन मग ही दिनचा जो करणारा तो दिन कर म्हणजे सूर्य म्हणजे सूर्य कार्यक्रम लक्षात आला का पुन्हा अजून सांगतोय दिवसाचे शब्द लक्षात ठेवा रे दिन दिवस वार वासर अहन मग दिन म्हणजे दिवस त्याचा करणारा म्हणजे सूर्य दिनकर म्हणजे सूर्य वासर म्हणजे दिवस त्याचा मुनी म्हणजे सूर्य वासर मुनी म्हणजे सूर्य मग सूर्याचे शब्द सगळे लक्षात घ्या चला पटकन पुढे जाऊ सूर्याचे शब्द काय काय बघा रे आदित्य मित्र रवी भास्कर भानु सविता लक्षात ठेवायचं नीट नीटक प्रत्येक शब्दाकडे बारीक लक्ष राहू द्या
आयो कुठेही शब्द विनाकारण विचारित नाही जितो कन्फ्यूजन आहे जीभ लक्षात ठरायला किंवा पटकन नाही नाही हे असेल असं वाटतं बरोबर ती विचारला जातो प्रश्न काय म्हणतो बघा सूर्याचे शब्द काय आदित्य रवी मित्र आदित्य रवी मित्र भास्कर भानू सविता आता सविता तुम्ही सर का बाजूला काढला सविता दादा तीन शब्द लक्षात ठेवायचे रे सविता सरिता दुहिता काय म्हणले पुन्हा एकदा सविता सरिता दुहिता ही तीन शब्द पर्यायात दिसतात बरं का काय विचारू शकतात ती सविता म्हणजे सूर्य सरिता म्हणजे जी सरत सरत जाते ती सरिता म्हणजे नदी म्हणजे नदी सरत सरत जाते म्हणून सरिता पुढे गेल्यावर तटते म्हणून तटिनी तटिनी म्हणजे सुद्धा नदी आणि तटली पाणी साठणार त्याच्यावर काय भी तरंगणार म्हणून तरंगिणी कार्यक्रम लक्षात यायला लागलाय का मित्रांनो कार्यक्रम लक्षात राजभाऊ काय म्हणतात तुमची पूर्ण बॅच केली तर एम पी सी मेन्स पण निघेल माऊली एम पी सीची तर बॅच नादखुळा बॅच आहे माऊली नादखुळा एम पी सीची बॅच बघा चला या काय म्हणतंय ती कुठे आणलं होतं चला मग दुहिता म्हणजे काय दुहिता दुहिता पोरांनो लक्षात ठेवा दुहिता म्हणजे कन्या कन्या म्हणजे मुलगी ला चला आपलं आपलं हित पुस्तूर आहेत आपण सूर्या पुस्तूर आहेत का तर एका शब्दापाशी जायचं आहे तिथं काय काय म्हणलं आदित्य रवी मित्र भास्कर भानू सविता आता मला तुमच्यासमोर दोन शब्द मांडले मी एक मांडला मित्रांनो सूर्य दुसरा मांडला मी चंद्र सूर्य कधी असतो सूर्य दिवसा असतो रात्री चंद्र कधी असतो हा रात्रीचा असतो लक्ष राहू द्या आता लक्ष राहू द्या काय काय म्हणलं बघा आदित्य मित्र रवी भास्कर भानू सविता इकडे गेलो सोम इंदू शशी सुधाकर शशीधर विधू म्हणजे चंद्र इकडे आलो दिवसाला काय सांगितलं शब्द बघा दिन दिवस वार वासर अहन दिन दिवस वार वासर अहन इथं गेलो रात्रीला काय म्हणलं रजनी यामिनी निशा शर्वरी विभावरी सगळ्याचा अर्थ रात्र आहे आता फक्त एक गोष्ट सांगतो पुढे नेतो आमच्याकडे आत्ता मी बसल्या बसले एक शब्द घेतला इथं काय दिन दिवस वार दुसऱ्या पानावर चल भो ए दुसऱ्या पानावर वार इथं आपल्याला काय माहिती आहे का एका शब्दाचे अनेक अर्थ प्रश्न असतो वारचं लय अर्थ येतं एक अर्थ वार समजा जर तुम्ही हिच्या तिच्या प्रेमात कापून घेतलं बरोबर ना घेऊ नका बरं का घेऊ नका तिला फरक पडत नाही तिला विनला जाय तिला काही फरक पडत नाही तुला वाटत असं केल्यावर ठीक आहे तुम्ही लगेच म्हणता काय झाले वार झाला वार वार म्हणजे जखम वार दुसरा अर्थ वार दिन दिवस वार त्यातला वार दिवस चल वार लक्षात आहे वार 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 म्हणजे आपण म्हणत नाही का काय की त्याचा वार लावला आहे वार लावला आहे म्हणजे काय ती ठरलेला दिवस आहे गुरुवारी त्यांनी यायचं जीवन जायचं बरोबर ना म्हणजे ठरवून जेवायला द्यायचं ती एक वार लावणे ठीक आहे पुन्हा दिन दिवस वार वार म्हणजे काय अजून सांगतो नीटनीट काय का वार म्हणजे गाय गाई इतकी माहिती आहे ना म्हणजे गायीला पिल्लू होतं गायला पिल्लू झाल्यानंतर जी एक ती गर्भ जे असतो गर्भ त्या गर्भाचं जे आवरण आहे बरोबर ना ते मी काय म्हणतो वार पडली वार बरोबर म्हणजे गर्भाचं वेष्टन किंवा गर्भाचे आवरण म्हणजे मित्रांनो वार आहे कार्यक्रम लक्षात यायला लागला का रे सर पोलीस भरती पण घ्या हाय की माऊली पोलीस भरती बी आहे ठीक आहे कोण बोर फिर व्हायला लागलं तर सांगा बरं का लगेच आपल्याला स्टॉप करायचा आहे खेळलं वेळ नाही ठीक आहे काय म्हणलं नीटनेट काय का जसं वार आहे का तसाच दुसरा शब्द आहे आपल्याकडे कोणता कर कोणता शब्द आहे कर करला बिलय अर्थ आहे पहिला तर अर्थ हे कर ते कर म्हणजे करणे हे क्रियापद मूळ धातू क्रू विषय संपला क्रू या संस्कृत धातूपासून कर बरोबर ना हे कर ते कर बरोबर आणि जर विसर्गाच्या पुढे क्रू आला बरोबर का नाही तर विसर्गाचा स होतो त्याच्यात कर मिसळतो आणि मग तुम्ही म्हणता नमस्कार वयह अधिक कर वयस्कर बरोबर ती एक कर म्हणजे करणे कर नगरपालिका आहे ना तुमच्या दारात लाईट आहे तुमच्या दारात गटार आहे तुमच्या घरात नळ आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय भरता बरोबर ना हा कर तो कर तो कर म्हणजे जकात म्हणजे धारा बरोबर का नाही कर तिसरा अर्थ करचा बघा रे करहस्त बाहू
बरोबर ना भुजा पाणी म्हणजे हात हात करचा अर्थ तिसरा काय सांगितलं हात कर हस्त भाऊ भुजा पाणी फक्त लक्षात ठेवा फक्त लक्षात ठेवा हा पाणी म्हणजे सुद्धा हात पण पहिली वेलांटी मित्रा कर हस्त भाऊ भुजा पाणी म्हणजे हात आणि नंतरचा अर्थ करचा लक्षात ठेवा कर म्हणजे किरण कर रश्मी अंश मयूख सगळ्याचा अर्थ किरण तो ना सूर्यप्रकाशाचे किरण कर रश्मी अंश मयूख सगळ्याचा अर्थ किरण करचा चौथा अर्थ कापा कापीन टाका टाकी बरं ना पौर्णिमा फिरणिमा अमावस्या तिन्यात काय म्हणतात आज कर आहे बरं का आमच्या त्या म्हणजे संध्याकाळी पिक्चर टाईप बरं ना टाकायची कापायचं लोळायचं म्हणजे अमावस्या पौर्णिमा ग्रहण इत्यादी नंतरचा दुसरा दिवस असा एक अर्थ आहे आता तुम्ही म्हणत असतो एवढं रान का हाणलं एवढे एका शब्दासाठी हाणलं पण त्या शब्दापुस्तर जात असताना इतर शब्द बी तुमच्या कानावर जावे का तर ही सगळं प्रश्नपत्रिका काढायची बघायचं उगा बाकीच्या गप्पाच मारित नाही बघा पेपर जे आहे तेच मी पुन्हा अजून सांगतोय काय आपल्या दोनच गोष्टीत आपलं ही राहीन सर लय भारी बोलत आहो नको 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 फसू नको मित्रा माझं गोड बोलणं माझं चांगलं बोलणं तुला पास करणार नाही बघा आताच सांगतोय तुझा आणि माझा संबंध दोनच गोष्टीत राहिला पाहिजे आपला कंटेंट तुझ्या डोक्यात फक्त बसावा तुझ्या भाषेत बसावा तो पेपरात दिसावा तो पेपरातच तुला सुटावा आणि त्या मार्कातनं तुझी पोस्ट निघावी एवढाच आपल्या दोघाचा संबंध असावा खरं आहे का कुठे पोरांनो पटलं तर होय म्हणा नाही तर नाही म्हणा ठीक आहे करचा अर्थ आहे किरण आणि आता सांगतो तुम्हाला कुठे गेला माघारी बघा आता पोरांनो किरण दोन्ही पण आहेत सूर्याचे किरण आहेत बरं का पोरांनो बरोबर ना चंद्राची किरण आहेत लक्षात ठेवा रे पोरांनो आपण काय सांगितलं किरण ह्या शब्दाचे अर्थ काय काय सांगितले होते लक्ष राहू द्या काय किरणचे अर्थ खपका पेन बदलतो कर रश्मी अंश मयूख अंश म्हणजे काय आहे किरण हाच अंश अंशुसुद्धा म्हणतात आता मला इमानदारीने सांगा सगळेजण हे बंद करतो खेळ मी थोड्या वेळ पटकन सांगा मित्रांनो सूर्याची बी किरण आहेत चंद्राची बी किरण आहेत पण तीव्र किंवा प्रखर कुणाची आहेत सूर्याची सूर्याची किरण प्रखर आहेत म्हणजे चंड आहेत चंद्राची किरण शीत आहेत म्हणजे हिम आहेत आणि लक्ष राहू द्या मित्रांनो तुम्ही मोजक्या पॉइंटला आलात सूर्याचे किरण म्हणजे अंशु चंड आहेत म्हणून चंडांशु म्हणजे तुझा सूर्य असतो चंद्राची किरण शीत म्हणजे हिम आहेत मग हिमाचं अंश म्हणून काय म्हणायचं ह्याला हिमांशु म्हणजे तुझा चंद्र आहे कार्यक्रम कळला का कार्यक्रम कळला का कार्यक्रम कळला ठीक आहे तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच बस शब्द भरपूर तुम्हाला सांगितलं शब्दात जर गेलो नसतो तर अजून पुढचं प्रश्न झाला असतं जवळजवळ 10:34 झालेत गल्लीतले लोक हंत्यात खरं का नाही रात्री काय एवढा शिरकायला लागला म्हणतात ठीक आहे त्याच्यामुळं लेक्चर जर आवडलं असेल त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो रे थांबा 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 बरं झालं बाबा आलं लक्षात उगं आपण बू लिवलंय तर खरं सगळ्याला पोरांनो जर स्पेशल भूगोलचा जर अभ्यास करीत असाल तर थोडक्यात अभ्यास करून टाकायचा असेल थोडक्यात तर आपल्या अबुज पाटलांचं पुस्तक आहे माइंड मॅप भूगोलचा अतिशय बारीक पुस्तक आहे नुसतं बघायचं आणि पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे सगळीकडे उपलब्ध आहे तुम्हाला अबुज सरांचा आता इथं नंबर नाही पण आपल्या टेलिग्राम चॅनल ह्यांचा MPC अबुज पाटील म्हणून नक्की जॉईन करा किंवा आपला परिपूर्ण मराठी जॉईन करा तिथं तुम्हाला हा कार्यक्रम दिसेल जबरदस्त पुस्तके वापरा ठीक आहे त्याच पद्धतीनं पहिल्यांदा आपले जर नसतील सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा पाठीमागचे लेक्चर्स बघा कुठले तर फॉलो करा दुपारी आमच्या चैतन्य सरांची बॅच चालू असते ह्याच्यावर यूट्यूबवर ती अटेंड करत चला प्रश्न उत्तरांची मी 11 असतोय किंवा संध्याकाळी 5 किंवा संध्याकाळी 8 असते डिपार्टमेंटवाले असू द्या नाहीतर सगळेच असू द्या महादेव ढाकणे साहेब नमस्कार नमस्कार महादेव सर ठीक आहे लय वेळ झालेला आहे भेटू उद्या सकाळी 11 लेक्चर घेतो या सकाळी 11 पिक्चर टाईप घेऊन टाकू ठीक आहे उद्या अलंकार घेतो या अलंकार घेतो टाईटमध्येच घेतो अलंकार कुणाचंच मागं ठेवीत नाही खबू गमावली आज आजचे दिवस देराजा आणि जरा व्हायरल फिरल करीत जावा मित्रमैत्रिणींमध्ये पाठवीत जावा ठीक आहे थांबू बाय सर मराठी बॅच लावायची इन्स्टॉलमेंटन जमीना अशोक भाऊ तुम्हाला कॉल करा म्हणून ह्याच्या आधी तुम्ही मला मेसेज केला होता तुम्हाला मी कॉल करा म्हणून तर तुम्ही कॉल बी करीत नाव
चला कपिल राऊत साहेब स्टीएनओची डेट नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत येईल सर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पेपर होतील ठीक आहे माऊली थांबतो बार्शीकर कोण कोण आहेत अरे बार्शीचे गँगले